खरोखर ही सभा नियोजित सभा अशी सभा नव्हती. आजची नियोजित आणि मुख्य सभा ही बडनेरा अमरावतीची सभा होती. मात्र अकोल्यावरून या मार्गे जाणार असेल तर अचलपूरला सुद्धा आपण थांबलं पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि त्या आग्रहापोटी ठीक आहे आपण चलत चलत एक बैठक करूया. त्या बैठकीचे रूपांतर इथे सभेत झालेले आहे. हे यासाठीही सांगणे गरजेचे आहे की मघाशी जेव्हा आम्ही इकडे आलो एकतर उन्हाचा गार आहे आणि जरा सभा पुढच्या सभेला वेळेत पोहोचायचं आहे त्यामुळे इथे चारची वेळ दिली आणि 4 वाजता सहसा कष्टकरी वर्ग कामावरून परतत नाही. कष्टकरी वर्गाला कामावरून परतायला 6-7 वाजतात त्यामुळे त्यांना यायला वेळ लागतोय. परंतु 4 वाजताच्या सभेची वेळ ही वेळ तेवढी काही अनुकूल वेळ नाही लोकांच्या साठी. पण मग अशा वेळेमध्ये थोड्याशा खुर्च्या दिसल्या, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या, लगेचच आमच्या चॅनलचे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सगळे भाऊ लगेच खुर्च्या शूट करायला निघाले. आहे की नाही भावा काळ्या टी शर्ट आल्या पण लगेचच असे खुर्च्या बिर्च्या असे शूट करायला लागले कारण त्यांना सवय लागली ना सगळ्यांना. आमच्या एकनाथ भाऊच्या सभेतल्या रिकाम्या खुर्च्या शूट करण्याचा नाद लागलाय. एकनाथ भाऊंच्या सभेतले त्या सगळ्या खुर्च्या अशा गुंडाळून ठेवताना त्या मग त्यामुळे सुषमा अंधारेंच्या सभेमध्ये खुर्च्या रिकामे आहेत का पटकन चला सुरू करून घेऊया. आता सभा जर व्यवस्थित सुरू झाली आहे तर त्यांनी अजून एकदा कॅमेरा फिरवायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं किती वाईट होईल, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं किती नुकसान करता येईल, त्यांच्यावर किती आक्रमण करता येईल यासाठी सगळेच सगळ्या बाजूंनी टपलेले आहेत. आणि सगळेच सगळ्या बाजूंनी टपलेले असताना आम्ही अत्यंत अपेक्षेने विश्वासाने आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून अत्यंत आस्थेने श्रद्धेने प्रसार माध्यमांकडे पाहत आहोत. त्यामुळे प्रसार माध्यमांचे कॅमेरे ज्या वेळेला वळतात त्यावेळेला आम्हाला जरा आश्चर्य वाटायला लागतं की अरे कॅमेरा कशासाठी वळलाय काय करे नाही. पण तुमची बहीण पण तेवढी हुशार आहे बरं कराजी, हो लय हुशार आहे. तुमचा कॅमेरा कोणत्या कोणत्या दिशेने वळतो त्यावरून तुमच्या पोटात काय काय शिजत असेल हे लय चटकन त म्हणलं की ताकवत नाही अख्खं जेवण कळतंय. काय ताण घेऊ नका दादा. हो मी अचलपूर मध्ये उभी आहे. अचलपूर मध्ये आमचे बंधुराज बच्चू भाऊ इकडनं आमदार झालेले आहेत. सगळेच माझे भाऊ आहेत. थोडेसे चुकले थोडेसे हुकले आणि घरातला काही हिशोब हिशोब असेल तर भाऊ जे असतात ना ते भाऊजे यांना काही हिशोब देत नाही, ते भाऊजे यांना काही बोलूच देत नाही. त्यामुळे बहिणीला तो अधिकार असतो की भावाचा कान पकडून त्याला विचारलं पाहिजे भाऊ तू इथे चुकलायस बरं का, भाऊ तुझी इथं चूक झालीये बरं का, बच्चू भाऊ तू असा निर्णय घ्यायला नाही पाहिजे होता बरं का, बच्चू भाऊ तुझं चुकलेलं आहे बरं का. हा कान पकडून बोलण्याचा अधिकार हा बहिणीला मिळतो आणि त्याच अधिकाराने त्यांची बहीण म्हणून मी तो उभी आहे. राजे हो हे सगळ्यांना माहिती आहे की इथल्या शिवसैनिकांनी बच्चू भाऊंना किती वेळा मदत केली. तसे बच्चू भाऊ आमच्याच कडचे आमच्याकडून दुसरीकडे गेल्यानंतर ते परंतु दुसरीकडे गेल्यानंतर सुद्धा शिवसैनिकांनी इमान इतवारे त्यांना निवडून दिलं. 4 वेळा दिलं बघा आता 4-4 वेळा निवडून दिल्यावर माणसाने एकदा तरी इमानदारी ठेवली पाहिजे की राव एकदा तरी. म्हणजे साधं गणित आहे बघा, एक साधं जर रोप असेल ना एखादं बीज, बीज जमिनीत पडतं, जमिनीतनं बीज अंकुरतात, त्या मातीत ज्या मातीमध्ये बीज पडलेलं असतं त्या मातीतनं क्षार पाणी घेतात आणि क्षार पाणी घेऊन ती उभी राहतात. ज्या मातीतून त्यांनी क्षार पाणी खत सगळं काही घेतलेलं आहे जर जेव्हा ती मोठ्या झाडात रूपांतरित होतात त्यावेळेला जर कधी पाऊस जोराचा पडला तर ती आजूबाजूची माती वाहून जाऊ देत नाही. ते आपल्या मुलांनी ती माती घट्ट 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 पकडून ठेवतात.
उन्हाळ्यामध्ये त्या मातीची धग होऊ देत नाहीत, आपल्या झाडांनी सावली धरतात. न चालता बोलता येणाऱ्या झाडामध्ये सुद्धा ज्या मातीतन क्षार पाणी घेऊन उभे राहिलेले आहोत त्या मातीबद्दल इतकी इमानदारी त्या न चालता बोलता येणाऱ्या झाडांमध्ये शिल्लक असते. चार चार वेळा ज्यांना आपण मदत केली त्या जिवंत हाडा मासाच्या माणसामध्ये अशी इमानदारी काय येत नसेल बरं. आता तुम्ही 50 खोके म्हणताय दादा, पण बच्चू भाऊने जेव्हा 50 खोक्यांचा आरोप झाला की नाही बच्चू भाऊंवर? आरोप कुणी केला? आपण नाही केला आरोप. आरोप कुणी केला? नवनीत अक्काने केला. आता नवनीत अक्काने जेव्हा आरोप केला आणि नवनीत अक्काचे यजमान म्हणाले आम्ही काही खोक्यांसाठी गुवाहाटीला जाणाऱ्यांपैकी नाही हो, म्हणले कुणाला? बच्चू भाऊला. का म्हणले असतील? क्रोनोलॉजी को समजलो यार, जरा क्रोनोलॉजी समजले. क्या क्या हुआ होगा उसके पीछे. अडचण अशी आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार अजून राहिलेला आहे, आता तो होणार पण नाही कारण त्याच्या आधीच सरकार पडणार आहे, हे खल्ला झालेला आहे त्यांचा. पण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशा अपेक्षेने देवेंद्रजींच्या मी किती जवळचा आहे हे सांगण्यासाठी दोघांची रस्सीखेच चालू, एकीकडून राणाची दुसरीकडून बच्चू भाऊची. बच्चू भाऊला वाटायलंय आपल्याला मंत्रिमंडळात घ्यावं, राणाला वाटतंय आपल्याला घ्यावं, आणि मग पण नंबर लागेल दोघांपैकी कुणातरी एकाचाच. मग दोघांपैकी एकाचा नंबर लागेल त्याच्यामुळे दोघं एकमेकांवर कुरघोड्या करणार. मग त्याच्यामध्ये राणाने धडाकडनं आरोप केला आम्ही काही बच्चू भाऊ तुमच्या सारखे तिकडे खोके घेऊन जाणारे लोक नाही हो. अर्थात बच्चू भाऊंनी पण तसं उत्तर दिलं बरं का? नाही असं नाही, उत्तर दिलं. आपलाच भाऊ आहे तो. पण अडचण काय आहे बघा, उत्तर दिलं या उत्तरानंतर ते म्हणाले की याचा काय तो खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा. तुम्ही विचार करा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तरी काय म्हणतात, मी झालोच नसतो मुख्यमंत्री, देवेंद्र नावाचे एक महाकलाकार पडद्याच्या आडून होते म्हणून मी मुख्यमंत्री झालो, ते कलाकार होते म्हणले. प्रत्येक जण हात कुणाकडे करताय? देवेंद्र भाऊकडे करताय. बच्चू भाऊनी काय म्हटलं? देवेंद्र भाऊंनी उत्तर द्यावं. देवेंद्र भाऊ काय म्हणाले? असं काही नाहीये बच्चू भाऊ हे माझ्या सांगण्यावर गेले होते, त्यांचा आणि खोक्याचा संबंध नाही. आता जेव्हा देवेंद्र भाऊ असं म्हणतात की बच्चू भाऊ माझ्या म्हणण्यावर गेले होते त्यांचा आणि खोक्यांचा संबंध नाही, याचे दोन अर्थ होतात. दोन अर्थ होतात याचे. दो बाते हो सकती है सनम तेरे इकरार के, दो बाते हो सकती है. अब जरा पहली और दूसरी बात समझ लेते हैं. पहली बात क्या हो सकती है, लोग काय बोलतात यापेक्षा लोग काय राखून ठेवतात ते शोधून काढणे म्हणजे राजकारण. तो पहली बात ये हो सकती है कि अगर बच्चू भाऊ अगर देवेंद्र भाऊ ऐसे बोल रहे हैं कि बच्चू भाई मेरे कहने पे उधर गए थे, इसका मतलब अकेले उनके कहने पे गए थे, उनका और खोके का कुछ भी रिश्ता नाता नहीं था, लेकिन बाकी के जो 39 बच्चे है वो 39 खोके लेके गए थे. ऐसा छे ना, असंच अर्थ निघतो ना की जर बच्चू भाऊ खोक्यांसाठी गेले नाही म्हणजे उरलेले जे 39 आहेत ते खोक्यांसाठी गेले होते. आणि याचा दुसरा एक अर्थ होतो बर का राजे हो, याचा दुसरा एक अर्थ होतो. काय अर्थ होतो माहितीये का? याचा दुसरा अर्थ असा होतो की बच्चू भाऊंना स्वतःची बुद्धीच नाहीये, म्हणजे बच्चू भाऊ स्वतःचे निर्णय स्वतः घेऊच शकत नाही, म्हणजे बच्चू भाऊ मध्ये पॉलिटिकल मॅच्युरिटीच नाहीये, म्हणजे बच्चू भाऊंना निर्णय घेण्यासाठी दुसऱ्या कुणीतरी सांगावं लागतं आणि बच्चू भाऊ हे देवेंद्र फडणवीसांच्या रिमोट कंट्रोलवर नाचणारे आहेत, असा याचा अर्थ निघतो का? बर, आता ह्या दोनही गोष्टी झाल्या मग त्याच्यानंतर देवेंद्र भाऊंनी हे सगळं स्पष्टीकरण दिलं. तुम्हाला काय वाटतंय, देवेंद्र भाऊंचं स्पष्टीकरण खरं असेल का? देवेंद्र भाऊ जे म्हणाले की खोक्यांशी त्यांचा संबंध नाही हे वाक्य तुम्हाला पटतंय का? काय म्हणाला? नाही पटतंय. बरं जाऊ द्या बाबा, तुम्हाला पटतंय का नाही पटतंय चॅनल वाले ते सगळं रेकॉर्ड करतील, आपल्याला काय त्याच्याशी हे की नाही. लोकांना पटत नाहीये हे कुणीतरी बच्चू भाऊंना सांगायची गरज आहे, पण बच्चू भाऊंना सांगायची पण गरज नाही.
कारण बच्चू भाऊ स्वतःच बोलले, ते म्हणाले सगळा कुठं भी गेलं तर तेच होऊन राहिले, आम्ही साधं आम्ही लग्नामध्ये पण गेलो तर लोक म्हणून राहिले हे बघा खोकेवाले आले खोकेवाले आले, काय आमची इज्जतच नाही राहिली राव, आपण बोललो का? मी कधीच वाईट बोलत नाही, कोणाबद्दलच वाईट बोलत नाही, आपण काहीच वाईट बोलत नाही, बोललो कोण? बच्चू भाऊच बोलले. आता त्या बच्चू भाऊला जर खरंच वाचवायचं असत तर देवेंद्र फडणवीसांनी राणाला नुसती समज दिली नसती तर दोन गोष्टी केल्या असत्या. पुन्हा दो बाते हो सकती है सनम तरे इनकार की, काय दोन गोष्टी पैकी एक केली असती. पहिली कि नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जाहीर माफी बच्चू कडूनची मागितली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट केली असती कि राणा सारखं बेताल वक्तव्य, राणा जर असे आरोप करत असतील बच्चू भाऊंवर तर राणावर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला पाहिजे होता. हक्कभंगाचा प्रस्तावाची फार शिरशिरी आली आहे ना भाजपला, मग हक्कभंगाचा प्रस्ताव जर मांडायचा आहे तर असा हक्कभंगाचा प्रस्ताव त्यांनी राणांच्या विरोधात मांडायला पाहिजे होता, पण तेही केलं नाही. याचा दुसरा अर्थ कळतोय का दादा हो तुम्हाला? याचा दुसरा अर्थ काय होतो माहितीये का? याचा दुसरा अर्थ असा होतो कि देवेंद्र फडणवीस ज्याला पण सोबत घेतात त्याला वापरून घेतात, मॅन्युप्युलेट करतात, आणि वापर संपला की यूज अँड थ्रो सारख्या टिश्यू पेपर सारखा नंतर त्याला फेकूनही देतात. देवेंद्र भाऊंनी असं आजपर्यंत अनेकांना वापरून घेतलं आणि नंतर सोडून दिलं. भारतीय जनता पार्टीने अनेकांना वापरून घेतलं आणि सोडून दिलं. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लालकृष्ण अडवाणीजींना त्यांनी अगदी आयुष्यभर राबवलं आणि नंतर त्याच अडवाणींना मोदींनी साईडलाईन करून टाकलं. त्याच भाजपमधल्या सुब्रमण्यम स्वामीला त्यांनी बाजूला केलं. त्याच भाजपचा कित्ता गिरवणारे वर नरेंद्र खाली देवेंद्र, राज्यात देवेंद्रने तेच राजकारण केलं. भाजपने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला आणि त्यानंतर त्याच भाजपने आता भाजपच्या मुंडे साहेबांच्या कन्या असणाऱ्या पंकजा मुंडे यांना कम्प्लिटली साईडलाईन करून टाकलं, संपवलं त्यांना. राजू शेट्टींना जवळ केलं, राजू शेट्टींना संपवलं. मग राजू शेट्टीच्या पक्षातला माणूस फोडला, सदाभाऊ खोतला जवळ केलं, सदाभाऊ खोतला जवळ केलं, काम संपलं, आता सदाभाऊ खोतला पण फेकून दिलं. मग त्यांनी महादेव जानकरांना जवळ केलं, महादेव जानकरचा माणूस फोडला, राहुल कुल्ला सोबत घेतलं, जानकर सोडून दिला. राज ठाकरेंना जवळ घेतात पण त्यांचे तिन्हीच्या तिन्ही आमदार हे कुणी फोडले? देवेंद्र भाऊंनी फोडले. आणि एक एक माणूस जवळ घेऊन संपवणारे हे लोक यांनी बच्चू भाऊंना पण संपवायचा घाट घातला. बच्चू भाऊंची जाणीवपूर्वक नवनीत राणाच्या हातून बेइज्जती करण्याचा आणि त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न हे काम देवेंद्र फडणवीसांनीच केले. बच्चू भाऊच्या समर्थकांनी हे समजून घ्यावे. बच्चू भाऊंचे समर्थक हे आमचे दुश्मन नाहीत, पण खबऱ्यांच्या वेशात आला असाल तर खबऱ्यांनी हे रेकॉर्ड करावे की बच्चू भाऊंना संपवण्याचे राजकारण हे देवेंद्र फडणवीस ठरवून करत आहे, हे कळले पाहिजे दादा हो. पण या सगळ्या संपवण्याच्या राजकारणामध्ये, या सगळ्या शहाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं वाटतळ होतंय त्याचं काय? असुरी सत्ताकांक्षेच्या नादामध्ये देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा होईन या नादामध्ये देवेंद्र फडणवीस फक्त खुर्चीचं राजकारण करत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताचं काय? देवेंद्र फडणवीसांना कोण जगला कोण मेला ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं, ते भाजपला पण घेणं देणं नसतं. कारण गोव्यामध्ये भाजपने मनोहर पर्रीकरांना ते आजारी असताना आयसीयू मधनं बाहेर काढून प्रचारासाठी आणलं, पण पर्रीकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून दिलं. त्याच भाजपचा कित्ता देवेंद्र इकडे महाराष्ट्रामध्ये गिरवतात आणि महाराष्ट्रामध्ये मुक्ताताई टिळक अत्यावस्था असताना सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकांना त्यांना मुंबईला अँब्युलन्स मध्ये जाऊन त्या माऊलीनं मतदान केलं.
पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं देवेंद्रजींनी. आणि नंतर कसब्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय गिरीश बापट साहेब नाकात नळ्या असताना बापट साहेबांना बाहेर काढलं. म्हणजे बापट साहेब त्यांच्या तब्येतीचा विचार देवेंद्रने केला नाही. देवेंद्रला कुणाच्याही तब्येतीचा विचार करायची गरज नाही, कारण देवेंद्रजींना काळीजच आहे का नाही असा मला कधी कधी प्रश्न पडतो, इतके ते संवेदनहीनतेचं राजकारण करतात. अशा देवेंद्र फडणवीसांनी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या आणि सुपाऱ्या देऊन इथे शिवसेना संपवण्याचा घाट घातला. आमच्यातलेच काही फुटीर त्यांच्याकडे गेले. ते म्हणतात ना, हमे तो अपनो ने लुटा, गैरो में कहा दमता, हमारी कश्ती थी डूबी वहां शाह पाणी कमता. आमच्याच माणसांनी, ज्यांच्यावर आम्ही अत्यंत विश्वास ठेवला होता, या भागातल्या 9-9 लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी केलं. या भागातले 9 लोकप्रतिनिधी करताना ते लोकप्रतिनिधी सन्मान्य उद्धव साहेबांकडे बघून लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. वंदनीय बाळासाहेबांकडे बघून लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. शिवसेना हे नाव बघून लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. हे आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख, युवा सेना, व्यापारी आघाडी, म्हातारी आघाडी, कामगार आघाडी, ही सगळी लोक अहोरात्र झटली. अगदी प्रसंगी चुरमुरे खाऊन या लोकांनी प्रचार केले. का तो प्रचार? कि आम्हाला मातोश्रीचा आदेश आहे, वंदनीय बाळासाहेबांचा विश्वसैनिक आहोत, सरसेनापतींचा आदेश शिरसावंत ठेवून या सगळ्या गरीब, कष्टकरी, स्वाभिमानी, इमानदार लोकांनी काम केलं. पण बैमान झाले नंतर सगळे. बैमानांना असं वाटायला लागलं की आता आपण जिंकलोच काही की. पण बैमानांच्या लक्षात येत नाहीये, बैमानांना कधीही कितीही केलं, तुम्ही पैसे चिकार कमवताल, पण ती इज्जत आणि तो मान सन्मान मिळणार नाही जो गाव खेड्यातल्या इमानदार, कष्टकरी आणि स्वाभिमानी शिवसैनिकाला मान सन्मान आहे. तो मान सन्मान कधीही बैमानांना मिळत नाही. राजे हो, शिवसेना संपवण्याचा ज्यांनी कुणी घाट घातला त्यांना आपण 10 वेळा उत्तर दिले. एवढ्या सगळ्या सत्तांतरानंतर अंधेरी पूर्वच्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्हही काढून घेतलं, पण मशालीवर आपण निवडणूक जिंकून दाखवली. भाजपने फॉर्म भरला होता, पण देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की आपण निवडणूक हरणार आहोत. देवेंद्रने नंतर फॉर्म मागे घेण्याचं नाटक केलं, निवडणूक आपण जिंकून दाखवली. 5 मतदारसंघामध्ये विधान परिषदेच्या 5 मतदारसंघामध्ये आणि रेशीमबागेसारख्या बाले किल्ल्यातून सुद्धा देवेंद्रजींच्या उमेदवाराला आडवं करायचं काम इथे महाविकास आघाडी आणि शिवसेनेने केलं. विधान परिषदेला इथे उमेदवार जिंकू दिला नाही. तीच गोष्ट आता कसब्यात घडतीये, याचा सार कळतोय का आपल्याला? जोपर्यंत ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपच्या सोबत होती तोपर्यंत भाजप जिंकत होती. ज्या क्षणापासून ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यापासून बाजूला गेली आहे, त्यांना पनवती लागली. त्यांच्या सोबतच्या एकनाथ भाऊंना ते काय पद्धतीने वागवतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. बच्चू भाऊंना तर मंत्री करतो म्हणून त्यांनी अक्षरशः आशेला लावलं. बच्चू भाऊ चिडून म्हणले, खड्ड्यात गेलं, चुलीत गेलं ते मंत्रीपद. अहो नाही, चुलीत जाऊ देत तुम्ही, तुम्हाला चुलीत जाऊ द्यायचं असतं तर तुम्ही तवाच जाऊ द्या म्हणलं असतात. तुम्ही कशाला गुवाहाटी बनत गेला असतात? तुम्हाला ते चुलीत नाही, तुमच्याच घरात येऊ द्यायचंय. पण तुम्हाला देवेंद्र भाऊ तसं करणार नाही. देवेंद्र भाऊंना सगळेच पक्ष संपवायचेत. देवेंद्र भाऊंनी सगळेच छोटे छोटे पक्ष संपवलेत. राष्ट्रीय समाज पार्टी असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, हे सगळे छोटे छोटे पक्ष देवेंद्र भाऊंनी संपवले. आता देवेंद्र भाऊ बच्चू भाऊंच्या प्रहार पक्षाच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहे. पण हे बच्चू भाऊंना समजले पाहिजे ना, आपण सांगून काय उपयोग? ज्याचं पोट दुखतंय त्याने औषध घेतलं पाहिजे, पण पोट दुखणाऱ्या जर वरून अजून पुन्हा तीच प्राणघातक औषधं घेत असेल तर आपण काय करणार त्याला? त्याच्यात काय करणार आपण? बर, आपण त्यांच्यावर फार विश्वास टाकला होता, पण त्यांनी आपल्यासाठी काय केलं? उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा तसाच. उपजिल्हा रुग्णालय इथून परतवाड्याला, मग इथल्या माणसांनी काय करायचं? परतवाड्याला उपजिल्हा रुग्णालय करायला हरकत नाही, पण इथलीही माणसं महत्वाची आहेत ना, इथल्याही माणसांचं आरोग्य महत्वाचं आहे. त्याचं काय? नगरपालिकेचा निधी कसा खर्च केला जातो वेगळं सांगायची गरज नाही.
नगरपालिकेच्या निधीवरती काय पद्धतीने डोळा ठेवला जातो हे वेगळं सांगायची गरज नाही। फिनले सारख्या मिलचा जेव्हा मुद्दा येतो की जी फिनले मिल यांनी म्हणजे सन्माननीय उद्धव साहेबांच्या काळात ती चालू झाली होती ती पुन्हा बंद पडली आणि ती पुन्हा बंद पडल्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले। या हजारो लोक जे बेरोजगार झाले त्यांच्या बेरोजगारीमध्ये त्यांच्या उपाशीपोटांचं काय, त्यांच्या कुटुंबांचं काय, त्यांच्या कुटुंबांच्या कारण ज्यांनी खोके घेतले त्यांचं कोट कल्याण झालं, कोट कल्याणही झालं आणि कोट कल्याणही झालं, पण जे बिचारे गरीब मजदूर कामगार होते ज्यांचं त्या फिल्ले कंपनीच्या संबंधाने त्याच्यावरच आधारित घर संसार अवलंबून होते त्यांनी कसं जगायचं, त्यांच्या प्रश्नांचं काय? तर फिल्ले कंपनीवरती कुणीच बोलत नाहीये, त्याच्यावरती काही चकार शब्द काढला जात नाहीये। दादा हो, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? शिवगर्जना सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही हे अभियान घेऊन आपल्यापर्यंत आलो ते फक्त आणि फक्त एवढ्यासाठी की बाकी त्यांना काय खुर्चीचं राजकारण करायचंय, खोक्यांचं राजकारण करायचंय त्यांचं त्यांना लखलाभ। ज्यांना खोके घ्यायचे ते घेऊ देत, अगदी बच्चू भाऊंना खोके घ्यायचे तर घेऊ देत, घेतले की नाही घेतले ते राणा देवेंद्रजी आणि ते त्यांचं त्यांचं काय ठरवायचं ते ठरवू देत, पण आमचा मुद्दा वेगळा आहे की जेव्हा महाराष्ट्राच्या गाव खेड्यातली माणसं यवतमाळचा, अकोल्याचा, चंद्रपूरचा, बुलढाण्याचा, अमरावतीचा, नागपूरचा, अहेरी, भामरागडचा हा सगळा जो इथला सुशिक्षित तरुण बेरोजगार जो पुण्या मुंबईकडे जातो आणि पुण्या मुंबईतला आशेनं एखादा उद्योग उभा राहील का म्हणून तिकडच्या एमआयडीसी कंपनीज मध्ये नोकरी मिळण्यासाठी फिरतो, तेव्हा एक तर इकडच्या भागात एमआयडीसी डेव्हलप करत नाही, इकडच्या भागात एकही उद्योगधंदा नाही, चार चार वेळा आमदार होऊन तुम्ही इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना काही काम धंदा देऊ शकत नाही आणि चार चार वेळा इथे तुम्ही निवडून येता, लोकांची मतं घेता, पण तुम्हाला वाटत नाही की इथे एखादा उद्योगधंदा यावा, इथे एखादी एमआयडीसी डेव्हलप व्हावी, ज्या एमआयडीसीत ना इथल्या युवकांचं काही कल्याण व्हावं, त्यांचे घर संसार बसावे। माय बापाला, लेकरांना, बायकोला सोडून ही पोरं कामाधंद्यासाठी पुण्या मुंबईला जातात, कारण पुण्या मुंबईला घर घेऊन राहण्या इतका पैसा त्यांच्याकडे नाही, पण तिथे जाऊन काम धंदा करावा म्हटलं तर तिथे सन्माननीय उद्धव साहेब आणि आदित्यजी यांनी प्रचंड प्रयत्न करून जे प्रकल्प आणले होते ते प्रकल्प गुजरातला, फॉक्सकॉन वेदांता सारखा प्रकल्प गुजरातला जातो, त्यानंतर अनेक प्रकल्प गुजरातला जातात, पण यावर यावर खोक्यांनी मिंधे झालेला एकही आमदार सवाल विचारत नाही, एकही आमदार जाब विचारत नाही सभागृहामध्ये। राजे हो, तुम्ही विचार करा, तीन दिवसापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, आज चौथा दिवस आहे, चार दिवसापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नुसत्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, नुसत्याच एकमेकांबद्दल शिवीगाळ, एकमेकांबद्दलचे टीका टोमणे, प्रति टोमणे, हल्ले प्रति हल्ले, नुसती त्यांचीच रंगपंचम आपण बघून घ्यायला लागलो, पण ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर करोडो करोडो रुपये खर्च केले जातात की त्या अधिवेशनामध्ये आपले मुद्दे मांडले पाहिजेत, किती मुद्दे मांडले जात आहेत, चार दिवसापासून एकही लोकहिताचा निर्णय, एकही लोकहिताचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला जात नाहीये। तुम्ही विचार करा दादा हो, सोयाबीनला भाव नाही, इथे तुरीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, आपली तूर ज्यावेळेला उभी असते, आपली तूर ज्या वेळेला, आपला सोयाबीन जेव्हा शेतात असतो त्यावेळेला, आपला कापूस जेव्हा शेतात असतो तेव्हा मार्केटमध्ये भाव असतो, मग मार्केटमध्ये तूर डाळीला भाव, मार्केटमध्ये सोयाबीनला भाव, एकदा का आपली तूर आडवी पडली, एकदा का सोयाबीनचं खळ झालं, पोती भरून झाली, आपण आरत्याकडे पोती पाठवतो आणि आरत्याकडे पोती गेली की अचानक भाव पडतो आणि त्यावर कुणीच बोलत नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर खर तर चर्चा व्हायला पाहिजे। आपण बघा आपल्या निडळाच्या घामाचे आपले पैसे काय पद्धतीनं आपण कर भरतोय, आपण घरपट्टी भरतोय, आपण नळपट्टी भरतोय, आपण लाईट बिल भरतोय, आपण सगळ्या प्रकारचे कर भरतो आणि आपल्याकडे जर 2-4 लाखाचं कर्ज त्यांचं राहिलं तर ते कर्ज ते आपल्याकडून वसूल करायला बघतात, सावकारी पाश आपल्या भोवती आवळत राहतात, सावकारी पाशातलं ते कर्ज जर आपण नाही फेडू शकलो, आपण इज्जतदार माणसं,
इज्जतदार माणसं कर्ज फिटत नाही म्हणून जीव देत आहेत, आत्महत्या करतायत. केवढ्यासाठी? 1 लाखासाठी, 1.5 लाखासाठी, 2 लाखासाठी, 50,000 साठी शेतकरी तो जीव देतोय. आणि लाखो करोडो रुपयाचा चुना लावून ते मात्र पळून जातात आणि त्यावर भाजपचा एकही नेता बोलत नाही. अदानीने किती करोडो, किती अरबो खरबो रुपयांचा चुना लावला, यावर काहीही चकार शब्द कुणी करायला तयार होत नाही. विचार करा दादा हो, माया हो, ताया हो, भंगार 40 रुपये किलो आहे, भंगाराचा भाव 40 रुपये किलो, रद्दीचा भाव 20 रुपये किलो आणि कांद्याचा भाव 2 रुपये किलो. भंगार आणि रद्दीपेक्षा सुद्धा भाव, अगदी कमी भाव जर आमच्या पिकवलेल्या मालाला मिळत असेल आणि त्यावरती सरकार उदासीन असेल, कारण यांना गरज नाहीये, त्यांचं 50-50 खोक्यात भागलेलं आहे, गरीबाच काय? गरीबाच्या प्रश्नांवरती मात्र हे बोलत नाहीत. नोकर भरत्या होत नाहीत, आमची लेकरं वर्षानुवर्ष एमपीएससीची तयारी करतात, युपीएससीची तयारी करतात, पोलीस भरतीची तयारी करतात, पण नोकर भरत्या काही निघत नाहीत. भरत्यांच्यासाठी चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या भागातली पोरं अगदी दिवस रात्र मेहनत घेतात, अर्धी अर्धी मेस लावून त्या पुण्यामध्ये अभ्यास करतात. एवढं सगळं करून त्या लेकरांच्या नशिबी काय? तर भरतीच येत नाही. आणि असं सगळं चालू असताना ती भरतीच निघत नाही, त्या प्रश्नांवर कुणी बोलत नाही. आणि मुख्यमंत्र्यांना काही विचारावं तर मुख्यमंत्री सांगतोय मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. काय माणसं निवडली आहेत राव? आम्ही मुख्यमंत्र्याला निवडणूक आयोग आणि लोकसेवा आयोगातला फरक कळत नाही. आरोग्यमंत्री जो निवडलाय त्या आरोग्यमंत्र्याला हत्तीपाय रोग डासांनी होतो का दूषित पाण्याने होतो ते कळत नाही. आम्ही ज्याला कृषी मंत्री केलाय त्याला रुग्ण कळत नाही, कुळव कळत नाही, दांडा कळत नाही, खुरप कळत नाही, नांगर कळत नाही. वो बोलता मैं उधर का समंदर इतर लाता हूं, वो बोलता इधर बावडी नाही क्या अब्बीच करके देता हूं. म्हणते कुणी करून दिली होती अब्बीच करके देता हूं. थोडक्यात काय? चुकीची माणसं चुकीच्या ठिकाणी बसल्यामुळे आपलं किती नुकसान होत आहे. राजे हो, शिवगर्जना सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही एक अपील आपल्यापर्यंत घेऊन आलोय. सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेबांनी आपल्यासाठी एक संदेश पाठवलाय. सन्माननीय पक्ष प्रमुखांनी आपल्या सगळ्यांच्या समोर एक अपील केलंय, ते अपील घेऊन आम्ही आलोय. पक्ष प्रमुखांनी सांगितलंय, मगाशी जे सगळे बोलत होते ना की चिन्ह गेलं, नाव गेलं, नो डाऊट या चिन्हावर आम्ही फार जीव लावला होता, धनुष्यबाण आम्ही देवाऱ्यावर पुजला होता, परंतु धनुष्यबाण घडवणारे ही आपण, शिवसेना घडवणारे ही आपण, त्यामुळे नाव आणि चिन्ह जरी केलं असलं तरी पक्ष प्रमुखांनी लढण्याचा धीर सोडलेला नाही. त्यांनी लढायचं ठरवलेलं आहे, ते लढायचं आणि लढताना या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एक समग्र लढा उभा करायचा. म्हणून तुमच्या सगळ्यांशी संवाद व्हावा, एकाच वेळेला संवाद सगळ्यांशी होऊ शकत नाही. म्हणून पक्षाच्या 10 टीम राज्याच्या 10 दिशेला पक्ष प्रमुखांनी पाठवल्या. तिकडून आमचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ म्हणाले, अजूनही उद्धवजी ऑनलाईनच आहेत का? होय होय, अजूनही उद्धवजी ऑनलाईनच आहेत. अरे ते नुसते ऑनलाईन बोलले तर कसब्यामध्ये तुम्ही असे उत्थाने पताने पडलात, ते ऑफलाईन झाल्यावर तुम्ही अक्षरशः तुमची डिपॉझिट जप्त होतील ह्याचं भान ठेवा. उद्धव साहेब एका ठिकाणी बसून जरी आम्हाला आदेश देत असतील तरी आमच्यासारखे निष्ठावंत शिलेदार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणार आहेत, जीवाचं रान करणार आहेत. गरज आहे तुमच्या साथीची दादा हो. भारतीय संविधान जिथं धोक्यात आहे, जिथं सगळ्या स्वायत्त यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात आहेत, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन यांचा गैरवापर चालू आहे, पोलीस सदरक्षणाय खलनिर्दनाय सज्जनांचे रक्षण करू दुर्जनांचा नाश करू हे पोलिसांचं ब्रीद आहे, पण सज्जनांचं रक्षण करण्याच्या ऐवजी सज्जनांचा नाश करू आणि दुर्जनांचं रक्षण करू अशा पद्धतीने जिथं काम चालू आहे, कार्यकर्त्यांवरती जिथे खोटारडे गुन्हे टाकणं चालू आहे, कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक चुकीच्या पोलीस केसेस मध्ये अडकवणं चालू आहे,
इथं आपण इतकं संयत सम्यक पद्धतीने मांडणी करतोय, तरी सुद्धा तिकडच्या बाजूने गुपचूप मध्ये कॅमेरे घुसून घुसून पोलिसांची रेकॉर्डिंग चालू आहे। कारण पोलिसांना रेकॉर्डिंग करायला आमदार सांगतो, आमदाराला रेकॉर्डिंग करायला पालकमंत्री आणि मुख्यमंत्री सांगतो। कारण मुख्यमंत्र्याला एकच भीती आहे, काही करा पण त्या सुषमा अंधारीला आवरा लय बोलाय निरा लय आब्रू काढायली आमची। पण तुमच्या अशा कॅमेरा लावण्याने आम्हाला तिल मात्र फरक पडत नाही। तुम्हाला काय करायचंय ते करा, आम्ही लढायचं ठरवलेलं आहे, आम्ही लढणार आहोत। तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हा महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा केला, त्या महाराष्ट्राला वाढवण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना जन्माला घातली, ती शिवसेना कायम मराठी माणसांच्या हितासाठी लढत राहिली। या मराठी माणसांच्या हितावरती आता मूल बनून कंबोज किरीट सोमय्या आणि नवनीत रानन सारखे लोक तपलेले आहेत, या लोकांचा हिशोब चुकता केल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही। मी नवनीत अक्कावर आता इथं काहीच बोलणार नाही, मला इकडे निघायचंय, अमरावतीला पोहोचायचंय। कारण आपला एक स्टाईल आहे, जिथं बोलायचं ते त्याच्या त्याच्या इलाक्यात बोलायचं, अपने इलाके में कुत्ता भी शेर बनता है। बात तभी है जब उनके इलाके में घुस के जवाब देना, क्योंकि अपना स्टाइल है, इलाका तुम्हारा धमाका हमारा। तो नवनीत राणा के इलाके में जाके अनंत गुड़े जी, गुड़े साहेब, नवनीत राणा का हिशोब तुम्ही ही घेतला पाहिजे। तुम्ही माझी खासदार आहात, तुम्ही उलट नवनीत राणाला जाब विचारला पाहिजे खोटारड्यात जात प्रमाणपत्राचा। आणि तुमच्यासारख्या माणसांनी कंबर कसली तर निश्चितपणे इकडे चित्र पालटू शकते। इकडे संपर्क प्रमुख सुधीर भाऊ आहेत, आमदार मडवी आहेत, आमचे दुसरे आमदार साहेब आहेत, दाने पाटील आहेत, ही सगळी मंडळी, या सगळ्यांनी जर ठरवलं तर चित्र बदलू शकतो। दादा हो, माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, पण पुढे लोक थांबलेले आहेत। कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, तरी सुद्धा बच्चू भाऊच्या एखाद्याही खबऱ्याचा जर माझ्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, वाईट वाटलं असेल, कार्यकर्त्यांना वाईट वाटलं असेल, चुकून माकून माझ्याकडून काही शब्द गेला असेल, तर त्यासाठी मी सगळ्या त्या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या खबऱ्यांची, यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाहीये। मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, थांबते, रजा घेते। जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।